देवी तुझो जय जयकार होता सारे जगात, योच करो अभिमान असा मालवणच्या माणसा। तुझ्या कृपेने उद्धार झालो मसुरे गावचो, लाखो भक्तांचे लागतात पाय मालवणच्या भूमी, योच करो अभिमान असा मालवणच्या माणसा। कोकणचे प्रतिपंडर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मसुरे आंबेवाडी येथील भराडी मातेच्या दर्शनासाठी लाखो भाविकांनी गर्दी केली होती। वस्त्र अलंकाराने सजलेले देवीचे रूप पाहण्याचे भाग्य यात्रेच्या दिवशी मिळत असल्यामुळे आंगणेवाडीत भाविकांचा महापूर उसळला होता। नवसाला पावणारी अशी ख्याती महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह सर्वदूर पसरलेल्या मालवण तालुक्यातील मसुरे आंगणेवाडी येथील श्रीदेवी भराडी देवीचे रूप गुरुवारी लाखो भाविकांच्या हृदयात कोरले गेले। देवीला भक्ताची नि भक्ताला देवीची लागलेली आस नि जुळून येणारे जत्रोत्सवातील देवीचे रूप हे अनोखे असेच असते। हे रूप वर्षभर डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी इच्छा, मनोकामना, नवस, मागणी नि पूर्ती करण्यासाठी भक्तांचा मेळा जमतो। या यात्रोत्सवांपैकी एक असा कोकणचा मसुरे आंगणेवाडी येथील श्रीदेवी भराडी देवीचा यात्रोत्सव। हा जत्रोत्सव गुरुवारी लाखो भाविकांच्या देवी दर्शन गर्दीने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे। मंदिराभोवतीही असणारी यात्रा मंदिर परिसराच्या 3 ते 4 किलोमीटर परिसर पसरत गेली। राजकीय पक्ष, पदाधिकारी, मंत्री, खासदार, आमदार, सिने कलाकार यांचीही गर्दी भाविकांबरोबरच वाढत गेली आहे। खरं म्हणजे देवीच्या चरणी इतके वर्ष आम्ही सगळे येतो आहोत, पण स्वतःसाठी पक्षासाठी असं कधीच काही साकडं आम्ही घालत नाही। असं कुठलंही साकडं नवस न करता यावेळी मुंबई महाराष्ट्राच्या निवडणुकीत घवघवीत यश जे देवीच्या आशीर्वादाने मिळालेलं आहे, मुंबईत तर आम्ही 2.5-3 पट वाढलो। आणि मला असं वाटतं की हे केवळ भराडी देवीच्या आशीर्वादानेच झालेलं आहे, आणि त्यामुळे या आशीर्वादातनं जे यश मिळालं आहे त्या यशाच्या माध्यमातून या राज्याच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, आम्ही सर्व त्यांचे सहकारी असू, आम्हा सगळ्यांना देवीने ताकद द्यावी, शक्ती द्यावी, प्रेरणा द्यावी, जेणेकरून देवीने दिलेला आशीर्वाद हा जनतेच्या हितासाठी चांगल्या प्रकारे त्याचा आम्ही उपयोगात आणू शकतो। आणि मला खात्री आहे की भराडी देवीकडे जे मागितलं ते मिळतं, त्यामुळे या राज्याचा चहूबाजूने विकास करण्यासाठी जी शक्ती आम्हा सगळ्यांना देव, हीच प्रार्थना आज मी केली। आई भराडी देवीच्या दर्शनाला इथे आलो त्यावेळेला मुंबईकरांची सेवा अजून चांगल्या पद्धतीने करण्याचं आई बळ दे असा नवस सांगितला होता। आज नवस घेडायला आलो आहे। आईने इतकं बळ दिलं की जो सामना समोर रंगला होता तो सामना आम्हीच जिंकला। आईच्या आशीर्वादाने सामना जिंकण्याचा श्रेय हे सामान्य मुंबईकराचं आहे। ते नवसाच्या रूपाने आईच्या चरणी परत फेडायला आलो आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये आई इतकं बळ देव की मुंबईकरांच्या मनात असलेली मुंबई घडवण्याची ताकद आई भराडी आम्हाला देव, एवढंच आईच्या चरणी नतमस्तक होऊन सांग। या बाबतीतली चर्चा भारतीय जनता पक्षाची कोर कमिटीमध्येच होते। कोर कमिटी यामधली चर्चा करेल आणि त्याचा निर्णय घेईल। कोण महापौर होईल त्यापेक्षा मुंबईकरांच्या मनात असलेला जो अजेंडा पारदर्शी भ्रष्टाचार विरहित कारभाराचा आहे तो मुंबईकरांनी आपलासा केला, आणि त्यामुळे येणाऱ्या 5 वर्षात पारदर्शी भ्रष्टाचार विरहित कारभार करून देणारच ही आई चरणीच्या चरणी मी शपथ घेतो।
जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने 15 लाख अधिक भाविकांना यात्रोत्सवात सुलभ व सुखकर दर्शन होऊ लागले असून भाविक हाच केंद्रबिंदू मानून सेवा देत यात्रा नियोजन यशस्वी करणाऱ्या आंगणे कुटुंबियांचा आदर्श देशपातळीवर घ्यावा असाच आहे. शिस्त, सुलभता आणि सुरक्षा याची काळजी घेत आंगणे कुटुंबीय अगदी यात्रा नियोजन तयारीपासून दिवस रात्र गुंततात. देवीचा भक्त हा आपलाच पाहुणा म्हणून प्रत्येक भाविकांचे आदरातिथ्य केले जाते. सतत अविरत मेहनत घेणाऱ्या आंगणे कुटुंबियांना ऊर्जेचा न आटणारा झरा जणू भराडी आईच पुरवते आणि दरवर्षी हा उत्सव यशस्वी पार पडतो. प्रत्येकाच्या नवसाला देवी पावत गेली, देवीचा महिमा वाढत गेला आणि या यात्रोत्सवाला महायात्रोत्सवाचे रूप आले आहे. भराडी माता आम्हाला दरवर्षी प्रसन्न असतेच, दर दिवशी तिचे आशीर्वाद आमच्या पाठीशी असतात. शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे हे सुद्धा सर्व खासदारांसमवेत मागच्या वेळेला येऊन मातेचं दर्शन घेऊन गेले होते आणि मातेची कृपादृष्टी जी आहे शिवसेनेवर ही अशीच राहावी आणि तुझ्या कृपेने ह्या महाराष्ट्राचं वैभव शिवसेनेच्या माध्यमातून वाढत राहो अशी प्रार्थना या ठिकाणी आम्ही केलेली आहे. हाती घेतलेले जे उपक्रम आहेत जनसेवेचे ते पूर्ण व्हावेत, त्यामध्ये कोणती विघ्न येत असतील तर तो दूर कर माते. आणि शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे जे प्रयत्न करतात या महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम बनवण्यासाठी हा मातेचा भगवा झेंडा हातात घेऊन ते पुढे चाललेले आहेत, त्यांना निरोगी दीर्घायुष्य दे ही प्रार्थना मी मातेकडे केलेली आहे. आंगणेवाडीच्या यात्रेला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. या यात्रोत्सवाच्या निमित्ताने सुवर्ण अलंकाराने भरजरी साडी नेसवून मातेला सजविण्यात आले आहे. यात्रोत्सवाच्या दिनी मातेचे तेजोमय रूप पाहून भाविक सुखावले आहेत. गाभाऱ्यामध्ये ओट्या भरण्यासाठी शिस्तबद्ध नियोजन आंगणे कुटुंबियांच्या वतीने करण्यात आले आहे. सभा मंडप व गाभाऱ्याचे रूप फुलांच्या सजावटीने अवर्णनीय असेच भासत आहे. यात्रोत्सवास ओट्या भरण्यास 3 वाजता प्रारंभ झाला. आकर्षक विद्युत रोषणाईने परिसर सजविण्यात आला. भाविकांना मौज घडवून आणण्यासाठी आकाशपाळणी, मौत का कुवा यांसह विविध मनोरंजनाची खेळणी सज्ज झाली आहेत. मालवण, मसुरे व कणकवली स्टँड नजीक पार्किंग व्यवस्था ठेवण्यात आली आहे. मंदिर व मंदिर परिसरात 30 ठिकाणी क्लोज सर्किट कॅमेरे लावण्यात आले आहेत. सिंधुदुर्गच्या जनतेची सेवा आणि त्यांचा विकास ह्याच उद्दिष्ट समोर ठेवून आम्ही निवडणुकीच्या समोर जातो आणि ह्या निवडणुकीमध्ये परत सिंधुदुर्गच्या जनतेने प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन सन्मान्य राणेसाहेबांच्या नेतृत्वावर दूरदृष्टीवर विश्वास ठेवून परत 5 वर्ष राणेसाहेबांच्या हातात जिल्हा परिषदेची सत्ता काँग्रेसच्या माध्यमातून चालवण्याची संधी दिलेली आहे. म्हणून आम्ही सगळेच लोकप्रतिनिधी आणि आमच्या पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते आई भराडी देवीला एवढंच विनंती करण्यासाठी आलो होतो का आम्हाला लोकांची सेवा करण्यासाठी त्यांनी शक्ती द्यावी आणि जे काही अडीअडचणी आमच्या पुढे येतील ते दूर करण्यासाठी त्याची शक्ती आमच्या मागे उभी करावी एवढीच विनंती आणि त्याचा आशीर्वाद मागण्यासाठी आम्ही आलो. मुंबईकरांच्या हिताच्या दृष्टिकोनातून ते पावलं उचलायला पाहिजे ते मला तरी विश्वास आहे आमच्या काँग्रेसचे पक्षश्रेष्ठी निश्चित पद्धतीने उचलतील आणि काँग्रेसच्याच इच्छेअनुसार मुंबईचा महापूर बसेल एवढी तुम्हाला आजच्या निमित्ताने मी देवीकडे प्रार्थना करतो की सर्व भाविकांच्या ज्या चांगल्या मनोकामना असतील त्या सर्व मनोकामना सर्व भाविकांच्या आई भराडी देवीने पूर्ण करून आणि आता जिल्हा परिषद पंचायत समितीचं इलेक्शन जे पार पडलं त्या इलेक्शनमध्ये राणेसाहेबांचं नेतृत्व स्वीकारून या सिंधुदुर्गातल्या सर्व मतदारांनी राणेसाहेबांचा विश्वास ठेवून पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाच्या ताब्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा परिषद पंचायत समिती सोपवली त्या सर्व मतदार बंधूंचे सुद्धा या निमित्ताने आभार मानतो आणि भराडीला प्रार्थना करतो या सिंधुदुर्गाच्या भवितव्यासाठी विकासासाठी पुन्हा एकदा या महाराष्ट्राचं नेतृत्व लवकरात लवकर राणेसाहेबांच्या जवळ देवीने सोपवं अशी मी प्रार्थना करतो आणि देवी आमचं गाणं ऐकेल. भराडी देवीला या ठिकाणी सर्व काँग्रेसचे लोकप्रतिनिधी आमदारांच्या समेत आम्ही या ठिकाणी भराडी देवीचे आशीर्वाद घेतलेले आहेत आणि विशेषतः या भराडी देवीच्या आशीर्वादाने यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि महाराष्ट्रातली एकमेव जिल्हा परिषद आज भराडी देवीच्या आशीर्वादाने आणि राणेसाहेबांच्या विचारांची ही 5व्या वेळी म्हणजे 25व्या वर्षामध्ये आज या जिल्हा परिषदेने पदार्पण केलेलं आहे. राणेसाहेबांच्या विचारांची 5वी टर्म आज या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवरती काँग्रेसची सत्ता आलेली आहे
नेहमीच राणे साहेबांनी या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा या ठिकाणी विकासाच्या दृष्टिकोनातून विचार केलेला आहे आणि विशेषतः या भराडी देवीच्या परिसरामध्ये राणे साहेब 1990 पासून आमदार झाल्यापासून मंत्री मुख्यमंत्री झाल्यापासून या भराडी देवीच्या परिसरात ज्या ज्या सुविधा देता येतील त्या त्या सुविधा त्या ठिकाणी राणेसाहेबांच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न राणेसाहेब असतील, सन्माननीय माजी खासदार निलेजी राणे असतील, सन्माननीय आमदार नितेजी राणे असतील यांनी या भागामध्ये सुविधा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. निश्चितच या जिल्ह्याच्या विकासासाठी या जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा काँग्रेस मजबूत होण्याची गरज आहे. मी श्री भराडी देवीजवळ एवढीच प्रार्थना करतो की या जिल्ह्याच्या विकासासाठी पुन्हा एकदा या ठिकाणी राणेसाहेबांचे हात या भराडी देवीने बळकट करावे अशा प्रकारची प्रार्थना करू. हे सर्व भक्तगण आई भराडी देवीचे श्रद्धेने दर्शन घेत आहेत आणि तिच्या आशीर्वादाची पुंजी वर्षभरासाठी बरोबर घेऊन जात आहेत पुढच्या वर्षाच्या यात्रेची आस धरून. परेश कांबळी, कोकण 9, आंगणेवाडी.